बहुप्रतीक्षेनंतर अखेर 2014 लोकसभा निवडणुकीत गुजरात मॉडेल पुढे ठेवून काँग्रेसच्या हातातून सत्ता घेऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ता स्थापन केली होती. तर या काळात इतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तब्बल 21 राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र देशात या काळात दलितांच्या सुरक्षितता व दलितांवर अन्याय, अत्याचार व भीमा कोरेगाव सारखी दंगल सरकारने घडवली असा आरोप भाजपावर होत आहे. तर दुसरीकडे संविधान झाडण्यात आले त्यामुळे बहुजन समाज असुरक्षित असल्याचं म्हटलं जात असून मुस्लिम धनगर समाजाला सुद्धा आरक्षणापासून दूर ठेवल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अनेक समाज एकत्र होऊन प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांनी बहुजन वंचित आघाडीची स्थापना करून उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविल्यामुळे काही प्रमाणात वंचित बहुजन आघाडी भाजपा काँग्रेसचं गणित बिघडविणार असल्याचं चित्र दिसत आहे. आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेपासून खेचण्यासाठी देशात सर्वाधिक सत्ता काबीज करणाऱ्या काँग्रेसने आगामी निवडणुकीत सत्तेसाठी आटापिटा सुरू केला. तर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष, माजी खासदार व संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्यात एक बहुजन वंचित आघाडी स्थापन करत राज्यातील दलित, मुस्लिम, धनगर, तेली, माळी, कुणबी, आदिवासी, कोळी समाजासह वंचित घटकातील समाज एकत्र केला व याला मुस्लिम समाज नेते MIMचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी साथ देत राज्यात घेतलेल्या संयुक्त सभा वंचित आघाडीच्या गाजल्या. राष्ट्रीय राजकारणात अख्ख्या देशात वेगळे स्थान असलेल्या ओवेसी यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देऊन महाराष्ट्रातील प्रस्थापित पुढाऱ्यांसमोर नवे आव्हान उभे केले असून भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची समाजात क्रेज वाढलेली दिसत आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख असलेल्या उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत खातेसुद्धा उघडता आले नाही. तेव्हा 2019 निवडणुकीमध्ये BSPच्या हक्काचा मतदार वंचित बहुजन आघाडीला छुपा पाठिंबा देणार असल्याची चर्चा होत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद हा मतांच्या आकडेवारीत बदलेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. कारण आंबेडकर व ओवेसी यांच्या सभांना लोक स्वखर्चाने वाहन करून कुठलीही अपेक्षा न करता जमत होते. ही प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांची जमेची बाजू आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव अमान्य करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. कारण गत लोकसभा निवडणुकीत फक्त 2 जागेवर काँग्रेसने विजय मिळवला होता तर मातब्बर नेत्यांना पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा काँग्रेसचा परंपरागत दलित मतदार हा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे नव्या आशेने पाहत असून असदुद्दीन ओवेसीच्या माध्यमातून काँग्रेसची मुस्लिम मते वंचित आघाडीकडे आकर्षित होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्यात वंचित बहुजन आघाडी आपले स्थान भक्कम करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. VCN न्यूजकरिता चांदूर रेल्वेतून शहजाद खान यांचा हा वृत्तांत.